नमस्कार. डोंबिवलीच्या सुयश थिएटर्स या संस्थेनं सादर केलेला एक पारंपरिक प्रकार आज आपण बघणार आहोत आणि हा प्रकार आहे जोगवा. देवीची पूजा करण्याचे अनेक मार्ग असतात, त्यातलाच एक मार्ग म्हणजे जोगवा. ह्याची प्रथा अशी की काही कुटुंबातल्या सुवासिनी 5 घरी भिक्षा किंवा जोगवा मागतात. हा जोगवा आपण बघणार आहोत एका कार्यक्रमाच्या स्वरूपात. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापांची करावया जाळणी, त्रिविध तापांची. नवरात्रीत महालक्ष्मीची पूजा ही होतेच, पण काही जण देवीची उपासना आयुष्यभर करतात आणि याच उपासनेचा एक प्रकार म्हणजे जोगवा मागणे. देवीच्या नावानं मंगळवार आणि शुक्रवार किंवा नवरात्रातल्या दिवशी घरोघरी भिक्षा मागून मिळणाऱ्या अन्नावर दिवसभर राहणे ही प्रथा होती, ज्यामागे संतुष्टता हा भाव कदाचित असावा. मुळात व्यावसायिक धर्तीवर करायचं असं कधी डोक्यात आलेलं नव्हतं. फक्त सिलेक्शन करताना जे सभासद कलाकार आम्ही जमवले होते त्यांना आम्ही एकत्र जमवलं आणि सिलेक्शन करायचं आम्ही कोणी न करता नृत्य दिग्दर्शक जे होते त्यांच्यासमोर आम्ही सगळे कलाकार ठेवले. त्यांनी काही काही जणांना काही काही आयटम्स काही झलक एक एक करून दाखवायला सांगितल्या आणि त्यानुसार त्यांनी या कलाकारांचं सिलेक्शन केलं आहे. काही जणांकडे घरी जोगवा हा देवीचा कुळधर्म म्हणूनही पाळला जातो आणि हा धर्म निभावण्यासाठी ते जोगवा मागत असत. देवीला नवस बोलून त्यासाठी जोगवा मागणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अधिक असत. ठाणे जिल्ह्यात तर 50 कलाकारांसहित ही आमची ही एकमेव संस्था आहे, सुयश नाट्य संस्था. आणि ह्याच्यातल्या मुख्यतः सगळ्या महिला कलाकार आणि युवा महिला कलाकार आम्ही सगळेजण जे आहोत ते नोकरी किंवा घर सांभाळून, म्हणजे दोन्ही सांभाळून किंवा एक घर सांभाळून असेच सगळे येतो. अर्थात मला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की आपण जे काय करतो ते समाज काहीतरी आपला कुठेतरी समाजकार्याला, आपल्याकडे जी कला आहे ती कला वापरून आपला कुठेतरी समाजाला आपण प्रबोधन करतो आहे या माध्यमातून सगळे आहेत. आणि खरंच मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या महिला कलाकारसुद्धा, मला कधी असं आठवत नाही की मी सांगितलं आहे आणि आमच्या महिला कलाकारांनी किंवा पुरुष कलाकारांनी आम्हाला वेळ नाही आणि मॅडम आम्ही येणार नाही असं कधीच कोणी सांगत नाही. अर्थात हा सर्व त्या कलाकारांचा मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे कधीकधी तर गोव्याला किंवा बाहेरगावी कार्यक्रम असतात तेव्हा आमच्या मुलांच्या शाळाही बुडतात, पण तेही मला सांगायला कौतुक वाटतं की शाळा बुडवून मुलं येतात पण असे फार कमी असतात प्रयोग. आम्ही शनिवार रविवार लागूनच प्रयोग घेतो आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळूनच आमच्या महिला कलाकार येतात काम करायला. परडीमध्ये देवी ठेवून 5 घरी जायचं आणि जोगवा मागायचा अशी ही पद्धत आहे. जोगवा वाढा अशी हाळी द्यायची आणि त्या घरातली स्त्री हळद कुंकू लावून देवीची पूजा करते. मुठभर तांदूळ ते परडीत घालते. 5 घरात भिक्षा मागून जे तांदूळ मिळतात त्याचा भात करून जोगवा मागणाऱ्या स्त्रीनं जेवायचं असतं अशी ही पद्धत. आम्ही सगळेजण सर्वसामान्य घरातून आलो आहोत, जे कलाकार महिला आहेत, पुरुष आहेत, युवा आहेत, ते बालकलाकार आहेत ते सुद्धा. आणि ह्याच्यातनं एक फायदा असा आहे की ज्या महिला कलाकार आहेत त्यांचीच मुलं
आमच्या बालकलाकार म्हणून वावरत आहेत. त्यामुळे एक असं होतं की आपलं मूल, आपली बायको आणि आपलं मूल ह्या दोघांचे दोघंही ॲट अ टाईम स्टेजवर येतात ह्याचा एक आनंद वडील म्हणून या नात्याने मला वाटतं जास्त वेगळा असतो, आलेला असतो. आणि त्यांना पण असं एक पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमची ही व्यावसायिक संस्था नाही, सगळे मिळून आम्ही करतो आहे. म्हणजे आमचं जसं काही एक कुटुंब आहे, म्हणजेच विश्वासाने आम्ही सगळे एकत्र येतो आहे की आम्हाला उशीर झाला तरी आमच्या घरात कोणी काळजी नाही करणार की नाही बाबा हे सगळे एकत्र येईल, जे काय होईल ते सगळ्यांचं होईल. आणि सगळे सगळ्यांच्या मुलांच्या वडिलांची किंवा ज्या महिला आहेत त्यांच्या पतिराजांची सगळ्यांची अर्थातच तयारी आहे आणि खरोखरच ते चांगलं कॉपरेशन करतात. म्हणजे काही काही वेळेला तर आम्हाला मदत लागते तेसुद्धा ते कधी करायला नाही मिळत नाहीत, अगदी हौशेने करायला येतात आणि त्यांच्यामुळेच सगळ्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. महापरी नवसम्या पेढीला एका जनार्दनी एक पणे देखिला न जन्म मरणाचा फेराम्या चुकविला न ऐसा जोगवा जोगवा मागे न ऐसा जोगवा जोगवा मागे. पावसाळा संपून सणांचे आणि सुगीचे दिवस आता सुरू झालेत तेव्हा हे सण फक्त परंपरा किंवा प्रथा म्हणून साजरे न करता ते आपण कसे साजरे करतो याचा नव्यानं विचार व्हायला हवा. मलाही असंच वाटतं. आता बघ ना, गणपती किंवा नवरात्र हे सण घरगुती न राहता सार्वजनिक झालेत ते एकवेळ ठीक आहे, पण त्याच्यामुळे होणाऱ्या आवाजाच्या प्रदूषणाचं काय? किंवा दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं झाड अगदी ओरबाडून काढलं जातं, हे बरोबर आहे का? अजिबात नाही. सणवार नको किंवा उत्सव नको असं कोणीच म्हणत नाही, पण हे सणवार साजरे करताना सर्वसामान्य माणसाला किंवा निसर्गाला भलतीच किंमत मोजायला लागता कामा नये. याच विषयावर आपण अनुराधा नरसाळे यांच्याशी थोडी चर्चा करूया. आज आपल्याकडे मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख अनुराधाताई नरसाळे आलेत. आपण त्यांच्याचकडून आपल्या काही शंकांचं निरसन करून घेऊया. नमस्कार अनुराधाताई. नमस्कार अनुराधाताई. आत्ता मी म्हटलं तसं की ह्या सणांचं स्वरूप बदललं आहे असं आपण ते म्हणतो, त्याचा गाभाही बदलला आहे किंवा तो हरवला आहे असंही आपण म्हणतो, पण मग ते कसं असायला हवं? तुम्ही यासंबंधी काय सांगाल? कुटुंब, समाज, राष्ट्र आणि याबरोबरच सृष्टी या सगळ्यांची धारणा व्हावी या दृष्टिकोनातून ह्या सण समारंभाकडे बघितलं जायला पाहिजे खरं म्हणजे, आणि तो त्याचा गाभा आहे. आणि विशेषतः पर्यावरणाचा विचार या सणांमध्ये बऱ्याच अंशी केलेला आहे. आणि असं असताना आजकाल जर आपण बघायला गेलो तर बरोबर याचं विरुद्ध टोक आपण गाठलं आहे असं म्हणायची वेळ येते. कारण तुम्ही बघा, आजकाल कुठलाही सण जरी घेतला तरी आपण उपभोगवाद आणि चंगळवाद ह्या दोन जे शब्द हल्ली प्रचलित आहेत पण ते प्रत्यक्षात आहेतच, म्हणजे उतरलेले समाजामध्ये. ह्या दसऱ्याला पूर्वीच्या काळी बघा की पाटीपूजन दसऱ्याला असायचं, आता पाटी ही संकल्पनाच गेलेली आहे. तर तुमचं काय मत आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्या संबंधी काय वाटतं, ते योग्य होतं की नाही? हल्ली नवरात्र म्हणजे दांडिया, धूमधडाका, रात्रभर नाचणं एवढंच राहिलेलं आहे. परंतु नवरात्र संपले दसरा उजाडला असं आमच्या लहानपणी एक होतं, आणि त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये जाऊन पाटीवरती सरस्वती काढून तिची पूजा करत होतो. तर पाटीचा जर आज आपण खरोखर विचार करण्याची वेळ आलेली आहे, कागद आपल्याला नको नको म्हणतोय आणि शाळातले म्हणजे शिक्षण तज्ज्ञ सारखं सांगतायत की मुलांच्या पाठीवरची ओझी कमी करा, इतक्या वह्या नको आहेत, मग ही जर पाटी वापरली तर मला वाटतं पर्यावरणाचा सर्वात जास्त विचार पाटी करणार आहे. दिवसांदिवस जंगल कमी होत आहे, उष्णता वाढते आहे, ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्या जर बदलायला हव्या असल्या तर पाटी जवळ करायला हवी. अगदी घरातसुद्धा आपण पाटी वापरू शकतो. घरामध्ये आपण समजा दोघंही नोकरी करणार असले तो एखादा निरोप ठेवून जातो, मग हा निरोप तुम्ही पाटीवरती लिहू शकता, पुसून टाकून दुसऱ्या दिवशी वापरू शकता. त्या पुनर्वापर ही जी संकल्पना ही फार महत्त्वाची आहे, आणि हा पुनर्वापर पाटीचा आपण फार चांगला करू शकतो. म्हणजे पर्यावरणाचा जो पळ आहे हा पाटीमधनं सुद्धा तयार होऊ शकतो. मुख्य म्हणजे निसर्गाचा विचार करायला पाहिजे. आज विकासाच्या नावाखाली आपण निसर्गातनं जे जे मिळते ते ओरबाडून घेतो आणि ते सगळं माझंच आहे असं आपल्याला वाटतंय, आणि हे जे काय वाटतंय ते पुढच्या पिढींचं आपण काय करणार आहोत ह्याचा विचार आपल्या मनाला अजिबात शिवत नाही आहे. की हे जर मी आज सगळं जंगल तोडून टाकलं तर
निसर्गामध्ये आपल्याला निर्माण करणं जमत नाही. एखादा जमिनीचा तुकडा आपण नाहीच निर्माण करू शकत आहोत, पण त्यातलं सगळं ओरबाडून मात्र सगळं घेतो आहे आपण. एखादी प्राण्याची जात जर निर्माण करायची झाली तर नाही आपल्याला येते, पण ती नष्ट करण्याचं काम मात्र आपल्याकडनं अगदी सातत्याने सध्या चालू आहे. तर ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत, सगळं नष्ट झाल्यावर करणार आहोत का, हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर भेडसावतो आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी हा जर प्रश्नाचा विचार केला तर मला वाटतं हे खूप सहज शक्य होईल. दुसरा करील असं म्हणण्यापेक्षा माझ्यापासून मी ही सुरुवात करीन असं जर आपण म्हटलं तर मला वाटतं दुसरा करील हा नक्कीच करील. म्हणजे जेव्हा मी करीन त्यावेळेला मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार येतो की हे मी करते तुम्ही पण करा. तर दिवाळी म्हणजे फटाके आणि मिठाया, तर ह्यासंबंधी तुम्ही काय सांगाल, त्याचा आपण नव्याने कशा रीतीने विचार करू शकतो? ते तर इतकं प्रचंड आहे हो. रात्रीच्या वेळेला फार तर आपण एक काही अमुक एक डेसिबलच सहन करू शकतो, त्याच्यापेक्षा 100-125 डेसिबलचे फटाके येऊ घातलेले आहेत. परवाच मी एका ह्याच्यामध्ये वाचलं मासिकामध्ये, ह्या फटाकेवाल्यांची जी लॉबी आहे ती आणखीन आणखीन मोठे फटाके निर्माण करण्याच्या मार्गावरती आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी हो, एक 2-4 वर्षापूर्वी आम्ही सगळी सोसायटीतली माणसं बाहेर धावत गेलो, कसला तरी मन अंतर कळलं की तो फटाके म्हणजे याच्या स्टेटस सिम्बॉल झालेले आहेत की इतके फटाके मी वाजवले म्हणजे मी इतकं समाजामध्ये माझं इतकं स्थान आहे. तर हा स्टेटस सिम्बॉलसुद्धा आपल्याला घातक ठरतो आहे, ह्याचाही विचार आपल्याला नक्की करायला हवा आहे. तर या दृष्टिकोनातून हे सगळे सण जर आपण बघितले की वटपौर्णिमा म्हणजे वृक्षाची लागवड करणं, किंवा आता आपट्याची पानं दिली जातील दसऱ्यामध्ये, अहो किती आपट्याची पानं, म्हणजे आपट्याची झाडं ओरबाडली जाणार आहेत. मग एखादं छोटं झाड द्या ना एखाद्याला भेट म्हणून, एखादं नर्सरीतनं अगदी आपट्याचंच द्यायला नको, एखादी तुळशीचं दिलं छोटंसं झाड आणून सगळ्यांना देण्याच्या, एक एक आपट्याचं पान देण्याच्या होती त्या कुटुंबाला तुम्ही तुळशीचं झाड नेऊन द्या किंवा एखादं वासाच्या फुलाचं झाड नेऊन द्या एखादं. अनुराधाताई तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही इतकी छान माहिती दिलीत त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. लज्जतमध्ये आज आपण बघणार आहोत घावन गाठलं, आणि हे घावन गाठलं आपल्याला करून दाखवत आहेत निर्मला टिळक. घावन गाठलं म्हणजे कोकणची खास मेजवानी. कोकणात पिकणाऱ्या तांदूळ आणि नारळापासून केला जाणारा हा पदार्थ आहे. देवीचा प्रसाद म्हणून घावन गाठलं केलं जातं. नवरात्रीच्या निमित्तानं काहीसा विसरत चाललेला हा पदार्थ आपण नव्यानं शिकूया. आज आपल्याकडे निर्मला टिळक आलेल्या आहेत. नमस्कार निर्मलाताई. नमस्कार. मानसीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्यांचं स्वतःचं पार्टी पार्टी नावाचं पदार्थांचं पुस्तक आहे. निर्मलाताई मला एक सांगा की आजकाल बाजारात पदार्थांवर खूप पुस्तकं असतात, तर तुम्हाला ही पुस्तकं लिहावीशी का वाटली? बाजारामध्ये आपल्याकडे मराठीमध्ये पुष्कळ पुस्तकं आहेत, पण त्यांची जी लिहिण्याची पद्धत आहे ती अशी एका ओळीमध्ये लिहिण्याची पद्धत आहे. मला असं वाटलं स्टेप बाय स्टेप लिहिल्यामुळे हे पदार्थ करायला सोपं जाईल, आणि मला जे काही येतं ते प्रमाणामध्ये किती जणांना पुरेल आणि किती वेळ लागेल ह्याच्या सगळं ते लिहावं. आणि एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला भातापासून तर डेझर्ट सर्व करण्यापर्यंत सर्व पदार्थ त्याच्यामध्ये यावेत ही कल्पना माझी होती. अरे वा, आज ते आपल्याला एक पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहेत जो ह्या पुस्तकात नाही आहे. त्याचं नाव आहे घावन घाटलं. मला सांगा घावन घाटलं ह्याचं काय विशेष काय आहे त्याच्या? घावन घाटलं हा पदार्थ साधारणपणे कोकणामध्ये करतात. हा पदार्थ करण्यामागे एवढंच आहे की कोकण म्हटलं की तांदूळ हा स्टेपल फूड आलं आणि नारळ हेही स्टेपल फूड आलं. तेव्हा ह्याच्यापासून आपण गोड पदार्थ काहीतरी करावा, आणि नवरात्राच्या वेळेला सवाष्ण जेवची जेवायला बोलवतात त्यावेळेला अगर भाद्रपदात गौरीच्या वेळेला सवाष्ण बोलवलं की हा पदार्थ करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागेल? आपल्याला साहित्य म्हणजे तांदुळाची पिठी, ही साधारणपणे आता आपल्याकडे मिळत नाही, पण पटणी म्हणजे बिन पॉलिश हे जर असेल तर ती जास्त चांगली होते. आज मी आता ही तांदुळाची पिठीच आणलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, थोडं तेल, आणखीन हे नारळाचं दूध, त्याला कणिक लावून गूळ त्याच्यामध्ये घालून वेलचीची पूळ काढून घालून हे दूध तयार केलेलं आहे. हे दूध तयार करताना कणिक लावल्यावर थोडंसं शिजवून ते गार करायला लागतं आणि त्याच्यात गूळ आणि वेलचीची पूड आणि गूळ. आता सुरुवातीला आपण काय करूया? सुरुवात आपण पहिल्यांदी हे आता दूध तर मी तयार केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे तयार करून दाखवण्याचा प्रश्न येत नाही, पण करताना नारळाचं दूध त्याच्यामध्ये गूळ आणि थोडीशी कणिक त्याला लावून आपण हा पदार्थ थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि तो नंतर बाजूला ठेवून गार करून घ्यायचा.
हा एक घाटलं तयार झालं, याला म्हणतात घाटलं. आता आपण घावन करायचंय आणि ते घावन करायला आपण आता मला वाटतं सुरुवात करतो. हे साधारण याचं माप काय आहे? साधारण एक पाव कपामध्ये साधारणपणे एक घावन होतं. अच्छा, आपल्याला जितके करायचे असतील तसे आपण ते करू शकतो. हे थोडं याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं टेस्टसाठी. त्याच्यानंतर आपण थोडं मोहन म्हणून तेल घालायचं. हे साधारण एक ते दीड चमचा. हा, एक ते दीड चमचा घालायचं. आता हे पाण्यामध्ये भिजवायचं. हे पाण्यामध्ये भिजवताना आपण खूप पातळ करायचं नाही आणि खूप जाडही करायचं नाही, कारण घावन आपले पातळ झाले. कारण जितकं पीठ मापून घेऊ त्याच्या दीडी पेक्षा जास्त पाणी लागतं. अच्छा, एवढं साधारण पातळ असलं पाहिजे. आपण पक्क असं प्रमाण ह्याला करू शकत नाही. कधी तांदूळ नवा असतो, कधी जुना असतो, त्याप्रमाणे पाणी थोडस बदलत. शक्यतो वाटीने घालावं किंवा असं काही धार असली पाहिजे, म्हणजे पातेली बारकी किंवा असं, म्हणजे घालायला सोपं पडेल. झाकण आणि जरा बारीक करूया. याला आता साधारण किती वेळ लागतो? साधारण एक 2-3 मिनिट. अच्छा, झाकण घालून ठेवायचं आणि मग झाकण काढून उलटायचं आणि पुन्हा 2 मिनिटं की हा घावन झाला. अच्छा, हे झालं. याच्यावर आता परत झाकण ठेवायचं नाही, आता गरज नाही. झालंय. आपले घावन आता तयार झालेले, त्याच्यावर पण ह्याच्यावरती आपण असं करायचं, खायला तुम्हाला बशीमध्ये द्यायचं असेल तर असे घावन ठेवायचे आणि हे असं आपण पानामध्ये वाढतं. घावन घातलं, घावनाचं साहित्य तांदूळ पीठ 1 कप, मीठ चवीप्रमाणे, मोहनासाठी तेल 2 चमचे आणि पाणी. घावनाची कृती, तांदूळ पीठ, मीठ, तेल आणि पाणी यांचं मिश्रण तयार करावं. मिश्रण फार पातळ, अगर फार जाड नको. तव्याला तेल लावून त्यावर घावन घालावे. घावन पातळ असावे. घाटल्याचं साहित्य, नारळाचं दूध 1/4 लिटर, गूळ गोडीप्रमाणे, कणी आणि 1 चमचा वेलचीपूर. घाटल्याची कृती, नारळाच्या दुधाला कणिक लावून गूळ घालावा. हे मिश्रण जरा शिजवून घ्यावं. वेलचीपूर घालावी आणि बाजूला ठेवावं. आणि आजचा मानसीचा सल्ला गुणकारी खजुराविषयी. खजुरामध्ये शरीराला पोषक अशी अनेक द्रव्य आहेत. ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज हे त्यापैकीच एक. निकोटीन, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ या सगळ्यांमुळे खजूर हे एक उत्तम टॉनिक आहे आणि तो नेहमी खाण्यामध्ये असावा. पौष्टिकपणाबरोबरच खजूर पचायलाही हलका असतो, त्यामुळे लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना
शक्ती येण्यासाठी खजुराचा वापर जरूर करावा. खजूर हे एक सारक फळ आहे. खजूर रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी त्याच पाण्यामध्ये कुचकरून घेतल्यास पोट साफ राहतं. खजूर घेताना एक खबरदारी घ्यावी, त्याच्या सालीच्या चिकटपणामुळे त्याच्यावर धूळ किंवा रोगजंतू असू शकतात. त्यामुळे बंद पाकिटातलाच खजूर घ्यावा किंवा उघड्यावरचा खजूर घेतलाच तर तो धुऊन वाळवून मगच खावा. आता आपण भेटणार आहोत उद्या. नमस्कार.